नमस्ते। मी आज पनीरची भाजी बनवते आहे, म्हणजे पनीर मसाला, त्याचं साहित्य दाखवते। हा पनीर आहे, 100 ग्राम पनीर आहे। हे त्याच्यासाठी टोमॅटो घेतले, ही 3-4 टोमॅटो घेतली होती, त्याची पेस्ट बनवून घेतली आहे। तसे तेल आहे, 1 चमचा तेल घेतलं आहे, म्हणजे ते पनीरला फ्राय करण्यासाठी। आणि हे आहे ना, थोडा थोडा मसाला घेतला आहे मी। ही अद्रक लसूणची पेस्ट आहे 1 चमचा। हे धना पावडर आहे, गरम मसाला आहे, हळद आहे, जिरं आहे आणि हिंग आहे थोडासा। 2 चमचा बटर आहे आणि लाल मिरची पावडर आहे 1 चमचा घ्यायची आहे। हा एक कांदा आहे, कापून घेतला आहे एक आहे। एक क्रीम आहे थोडीशी, 1-1.5 चमचा आहे। ही थोडीशी साखर आहे, एक कोथिंबीर आहे, ही कस्तुरी मेथी आहे, हे दही आहे 1 वाटी, हे मैद्याचं पीठ आहे 1 चमचा आहे आणि हे मीठ आहे चवीपुरतं। आता आपल्याला कसं करायचं आहे ते बघायचं। आता आपण हे दही घेतलं आहे 1 वाटी, हे असं एका बाऊलमध्ये घ्यायचं छोट्याशा भांड्यामध्ये। आता त्या दहीमध्ये आहे ना, हे सर्व आपण मसाले घेतले आहेत ना, ते सर्व त्याच्यामध्ये टाकायचे। हे मैद्याचं पीठ आहे 2 चमचे आहे, त्याला आपल्याला 1 चमचा घ्यायचा आहे। मी आहे ना त्याच्यामध्ये असं चांगलं फेटायचं। आता याच्यामध्ये आहे ना आपण हे सर्व पनीर टाकायचं। पनीर असे सगळं मिक्स करायचे, असं मस्त असं घट्ट एकदा। आता छान झालं आहे, आता मी ग्रेव्ही बनवते। आता त्याच्यामध्ये बटर टाकते 2 चमचा। आता हे बटर टाकलं आहे, आता त्याच्यामध्ये कांदा टाकते। कांदा कसा थोडा म्हणजे असं लाल व्हायला द्यायचा, थोडा शिजला पाहिजे ना, नरम व्हायला पाहिजे। अद्रक लसूणची पेस्ट 1 चमचा आहे। कांदा आणि अद्रक लसूणची पेस्ट आहे ना, अशी चांगली मस्त भाजली ना, मग त्याच्यामध्ये आपण जी टोमॅटोची पेस्ट बनवली आहे ना ती टाकायची। आता मी टोमॅटोची पेस्ट टाकते त्याच्यात। हे मस्त आता टोमॅटो आहे ना, एकदम कसं तेल सुटायला पाहिजे त्याला, म्हणजे एकदम ते आळून जाईल। ते मस्त आपलं फ्राय झालंय बघा, चांगलं टोमॅटो आहे ना, एकदम मस्त तेल सोडलंय त्यांनी। आता त्याच्यामध्ये मध्ये थोडं जिरा टाकते। एक चमचा लाल मिरची पावडर आहे, कोथिंबीर आहे, ही कस्तुरी मेथी आहे, ही कसुरी मेथी टाकली। आता अर्धा चमचा साखर टाकायची, थोडं मीठ टाकायचं चवीपुरतं। आता थोडा गॅस मी कमी करते, याचं सर्व असं व्यवस्थित तिथे लावून असं म्हणजे
भांड्यामध्ये असं लावायचं सगळं व्यवस्थित आहे. आणि याच्यावर आहे ना त्याचं जे मी पनीर ठेवलं आहे ना ग्रेव्हीमध्ये, हे त्याच्यावर आता मी एक एक हे सोडते. त्याच्यावर मी थोडं असे पनीर सोडले आहेत, लावले आहेत. आता थोडं आहे ना म्हणजे झाकण ठेवते, म्हणजे हे आहे ना वापेनी हे सगळं ते सगळं क्रीम आहे ना ते त्या पनीरला लागेल. आणि नंतर आपण हलवायचं म्हणजे 2 मिनटासाठी असं मीडियम गॅस ठेवते. बघूया आपण झाकण खोलून. बघा छान वाफ आले आहे त्यांना, म्हणजे असे आहे ना असे आता फिरवून घ्यायचे, म्हणजे ते आपले कसे पनीर म्हणजे भाजल्यासारखे झाले. आपले पनीरसाठी आपण क्रीम लावली होती ठेवली होती ना ती अशी याच्यावर अशी थोडी थोडी अशी ओतायची. जर वाफ लावून आहे ना ती आपण हलवायची. नंतर आता आपण जरा गॅस फास्ट करून आहे ना म्हणजे जरा हे आता हलवून घ्यायचं. थोडा गॅस फास्ट केला आहे. मस्त छान झालं आहे. थोडा 1 मिनिटासाठी झाकण ठेवते. बघूया आपण झाकण खोलून. मस्त छान झालंय बघा, एकदम मस्त झालंय. आपली कशी मुलं बाहेरचं खातात ना म्हणून आपण काय करायचं आपण घरामध्ये असं वेगळ्या पद्धतीचा असून द्यायचा आपल्या पद्धतीने. आता तुम्हाला काढून दाखवते गॅस बंद. आपला मस्त पनीर मसाला छान झालेला आहे. असं आपण घरगुती आहे ना मुलांसाठी कसं पण बनवून येडावाकडा करून देऊ शकता अशा पद्धतीने मी दाखवलं आहे. कारण माझी मुलं आहेत ना बाहेर कधी खायला गेलेलीच नाही, काय म्हटलं की आपलं जसं येईल तसं आपण करून द्यायचं मुलांना, म्हणजे मुलं बाहेरचं खात नाही. आता छान झालेलं आहे. त्याच्यावर आता मी थोडीशी क्रीम टाकते. मस्त झालेला आहे. तुम्ही पण असं बनवा.